गुड मॉर्निंग, जय महाराष्ट्र, नमस्कार। मी धनाजी मनोहर फट। आज औरंगाबाद या ऐतिहासिक शहरातील औरंगाबाद या शहरापासून अवघ्या 5 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या बोगाबाबा या टेकडीच्या सगळ्यात वरच्या भागावरून या ठिकाणी हा व्हिडिओ लाईव्ह करतोय। खरं तर औरंगाबाद अर्थातच मराठवाड्याच्या राजधानीचं शहर, एक ऐतिहासिक शहर, कारण याच औरंगाबाद शहरामध्ये अजंता आणि वेरूळ सारख्या जगप्रसिद्ध लेण्या आहेत, तर दख्खनचा ताज समजला जाणारा बीबीचा मकबरा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाच्या पश्चिमेला एक अतिशय समुद्र सपाटीपासून 1500 किलोमीटर उंचीवर असणारा बोगाबाबा हे एक अतिशय उंच आणि निसर्गरम्य असं दररोज सकाळी औरंगाबादकर सकाळी पहाटेच्या फ्रेशच्या वातावरणामध्ये बोगाबाबा टेकडीच्या ठिकाणी येतात आणि आपला मॉर्निंग जेव्हापासून मी वर चढायला सुरुवात केली आहे तेव्हापासून मी पाहतोय, तुम्ही अगदी आपण पाहू शकता अमर सरांना। तर या ठिकाणी सर नियमितपणे सकाळी या ठिकाणी येतात आणि 5 वेळा ते धावत धावत शेवटच्या टोकाला येतात, म्हणजे वरच्या टोकाला येतात आणि धावत धावत खाली जातात। सर आज तुम्ही किती वर्षापासून? मी पहिले आर्मीमध्ये होतो, आता पोलीसमध्ये औरंगाबाद सिटीला, आणि परवाच्या दिवशी 500 मीटर पडून मी एक चोर पकडला रात्रीला, चोरला पण नाव होतं माझं, आणि त्यामुळे मला खूप म्हणजे एक गोष्ट म्हणजे ही रनिंग एक अशी गोष्ट आहे की याच्या बिगर म्हणजे करमत नाही, मला एकदम म्हणजे मन लागत नाही, मन अस्वस्थ वाटतं जर रनिंग नाही केली। या टेकडीवर किती वर्ष? या टेकडीवर जवळपास 26 इयर्स, 26 वर्ष। खंडित नाही, मी फक्त संडे आणि गुरुवार। तर अशी अनेक आपण पाहू शकता की खूप सारे औरंगाबादकर सकाळच्या या फ्रेश अशा वातावरणामध्ये या ठिकाणी येतात। आपण पाहू शकताय की गोगाबाबा टेकडीच्या सुभोवतालचा हा जो काही परिसर आहे, अगदी खरं तर गळ्यातला रोलगती ज्या पद्धतीने पुष्कळ असावा मरीन ड्राईव्ह मुंबईची छान, अगदी तशाच पद्धतीचा सी आकाराचा हा डोंगर आपल्याला या दिसतोय। आणि याच डोंगराच्या पायथ्याशी विद्येचं माहेरघर औरंगाबादकरांचं, डॉक्टर बाबासाहेब मराठवाडा विद्यापीठ। त्यामुळे औरंगाबादकरांनो, तुम्ही सगळ्यांनीच सकाळी उठल्यानंतर नक्कीच गोगाबाबा टेकडीकडे या। मी धनाजी मनोहर फट औरंगाबाद या शहरातील गोगाबाबा टेकडीवरून हा व्हिडिओ लाईव्ह करतो। धन्यवाद।